नमस्कार, कवयित्री बहिणाबाई चौधरी नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी जळगावच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पोर्टलवरती आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण या विद्यापीठात किंवा विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमध्ये नव्याने प्रवेश नोंदणी कशी करावी याबद्दल अधिक माहिती पाहणार आहोत. या स्क्रीनवर दिलेल्या वेबसाईटचा ॲड्रेस गुगल क्रोम किंवा मोझिला फायरफॉक्स वापरून ओपन करू शकता. वेबसाईट ओपन केल्यानंतर अप्लाय ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये रजिस्ट्रेशनसाठी दोन पर्याय उपलब्ध आहेत. पहिला पर्याय आहे आय एम अ न्यू ॲडमिशन सीकर इन दिस युनिव्हर्सिटी. हा पर्याय नवीन नोंदणी प्रक्रियासाठी आहे. तुम्ही नवीन नोंदणी प्रक्रिया करत असल्यामुळे तुम्हाला एक यूजर नेम आणि पासवर्ड क्रिएट करून रजिस्ट्रेशन करायचं आहे. न्यू रजिस्ट्रेशनसाठी ओपन झालेल्या विंडोमध्ये तुम्ही तुमचं नाव, वडिलांचं नाव, डेट ऑफ बर्थ, जेंडर, मोबाईल नंबर, ईमेल आय डी इत्यादी माहिती भरून क्लिक हेअर फॉर डिस्क्लेमर या बटनवरती क्लिक करा. नंतर डिस्क्लेमरमध्ये ओपन झालेले काही अटी नियम वाचून तुम्ही ॲग्री या बटनवरती क्लिक करा. ॲग्री बटनवर क्लिक केल्यानंतर पुन्हा एक रजिस्ट्रेशन बटन ओपन होईल. ॲग्री बटनवर क्लिक केल्यानंतर पुन्हा रजिस्टर या बटनवरती क्लिक करून तुम्हाला युझरनेम आणि ओ टी पी डिस्प्ले एक युझरनेम आणि ओ टी पीची एक स्क्रीन डिस्प्ले होईल. तो ओ टी पी तुम्हाला मोबाईल नंबरवरती आलेला असेल. मोबाईल नंबरवर मिळालेला ओ टी पी तुम्ही तिथे टाकून कन्फर्म रजिस्ट्रेशन करायचं आहे. ओ टी पी टाकल्यानंतर पुन्हा एक न्यू पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्डसाठी पुन्हा तोच पासवर्ड यूज करून सेट पासवर्डवरती क्लिक करायचं आहे. नंतर तुम्हाला एक लॉग इनसाठी विंडो ओपन होईल. त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं यूजर नेम आणि नवीन सेट केलेला पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एक विंडो येईल. त्याच्यामध्ये फोटो साइन, रिझर्वेशन, एज्युकेशन, ॲड्रेस अँड पर्सनल डिटेल्स असतील. सर्वात प्रथम तुम्ही फोटो साइनवरती क्लिक करून फोटो साइनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही फोटो अपलोडसाठी सिलेक्ट करून फोटो तुम्ही तो क्रॉपही करू शकता आणि पुन्हा अपलोडवर बटनवरती क्लिक करायचं आहे. साइन अपलोड करण्याची प्रोसेस सेम आहे. साइन सिलेक्ट करून तुम्ही अपलोड बटनवरती क्लिक करायचं आहे. नंतर पुन्हा प्रोसीड बटनवरती क्लिक करून रिझर्वेशन डिटेल्स भरून प्रोसीड सेव अँड प्रोसीड बटनवरती क्लिक करा. आता तुम्हाला एज्युकेशन डिटेल्ससाठी एक विंडो ओपन झालेली आहे. त्याच्यामध्ये तुम्ही SSC च्या डिटेल्स भरून झाल्यानंतर सेव बटनवरती क्लिक करा. पुन्हा HSC च्या डिटेल्स फिल करून सेव बटनवरती क्लिक करा. तुम्ही जर युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्टसाठी ॲपियर्ड असाल तर UET डिटेल्सवरती क्लिक करून ते इन्फॉर्मेशन भरून सेव करा. त्याचबरोबर तुम्ही MHCET साठी ॲपियर असाल तर एंट्रन्स टेस्ट डिटेल्स फिल करून सेव अँड प्रोसीड बटनवरती क्लिक करा. एज्युकेशनल डिटेल्स भरून झाल्यानंतर प्रोसीड बटनवरती क्लिक करून तुम्हाला ॲड्रेस डिटेल्स भरायचे आहेत. जर तुमचा करस्पॉन्डन्स ॲड्रेस सेम असेल तर त्या चेकबॉक्समध्ये क्लिक करून तुम्ही ॲड्रेस डिटेल्स भरून सेव अँड प्रोसीडवरती क्लिक करा. ॲड्रेस भरून झाल्यानंतर तुम्हाला पर्सनल डिटेल्स विचारलेल्या आहेत तर त्या फिल करून तुम्ही सेव अँड प्रोसिड्युअर बटनवरती क्लिक करा. कॉन्टॅक्ट डिटेल्ससाठी तुम्ही चालू असलेला मोबाईल नंबर, ईमेल आय डी आणि एरिया STD कोड टाकून सेव अँड प्रोसीड बटनवरती क्लिक करा. या डिटेल्स भरून झाल्यानंतर तुमचं प्रोफाईल स्टेटस सक्सेसफुली भरलेलं असेल. ही सर्व इन्फॉर्मेशन भरून झाल्यानंतर तुमचं प्रोफाईल स्टेटस सक्सेसफुली अपलोड असेल. या डिटेल्स कन्फर्म करण्यासाठी तुम्हाला कन्फर्म प्रोफाईल डिटेल्सवरती क्लिक करून व्हेरीफाय करायचं आहे.
तुम्हाला जर काही करेक्शन करायचे असतील तर तुम्ही डॅशबोर्डवरती क्लिक करून काही करेक्शन करू शकता. करेक्शन झाल्यानंतर कन्फर्म प्रोफाइल अँड अप्लाय ऑनलाईनवरती क्लिक करा. आता ऑनलाईन ॲप्लिकेशनसाठी एक न्यू विंडो ओपन झालेली आहे. तिथे तुम्हाला कोर्सेसची लिस्ट दिसेल. तुम्ही जो कोर्स निवडला आहे त्या कोर्सच्या समोरच्या अप्लाय बटनवरती क्लिक करून लास्ट क्वालिफाईंग एक्झाम म्हणजेच तुम्ही 12वीची परीक्षा उत्तीर्ण झालेला असाल तर HSC वरती क्लिक करून सबमिट बटनवर क्लिक करा. तुम्हाला आता कॉलेजेसची लिस्ट दिसेल. तुम्हाला जे हवं ते कॉलेज तुम्ही सर्च करून सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सेमिस्टर फर्स्टसाठी कोणतं मीडियम हवं आहे सिलेक्ट करायचं आहे. तुम्ही फर्स्ट सेमिस्टर सिलेक्ट केल्यानंतर प्रोसीड बटनवरती क्लिक करून क्लिक ऑन ॲड नेक्स्ट टर्म कोर्स बटनवरती क्लिक करून सेमिस्टर 2चे पेपर सिलेक्ट करायचे आहेत. पुन्हा एकदा तुम्ही दुसऱ्या सेमिस्टरचे मीडियम सिलेक्ट करायचं आहे. दुसऱ्या सेमिस्टरचं मीडियम सिलेक्ट करून प्रोसीड बटनवरती क्लिक करा. आणि तुम्ही जे सेमिस्टर फर्स्ट अँड सेमिस्टर सेकंडसाठी जे पेपर निवडलेले आहेत ते पुन्हा एकदा व्हेरीफाय करून प्रोसीड बटनवरती क्लिक करा. तुम्ही जे डॉक्युमेंट अटॅच केलेले आहेत ते सिलेक्ट करून क्लिक सबमिट बटनवरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमचा फॉर्म प्रिंटसाठी उपलब्ध होईल. प्रिंट ऑप्शनवर क्लिक करून त्याची प्रिंट तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला तुमचं ईमेल तिकीट प्रिंट करायचं असेल तर प्रिंट युअर ई सुविधा तिकीटवरती क्लिक करून प्रिंट घेऊ शकता. वेलकम किटमध्ये ओपन झालेल्या विंडोमध्ये तुम्ही व्हेरीफाय अँड प्रिंट युअर ॲप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक करा. तुम्ही भरलेली माहिती पुन्हा एकदा व्हेरीफाय करून क्लिक ऑन प्रिंट ॲप्लिकेशन बटनवरती क्लिक करा. प्रिंट काढून झाल्यानंतर ॲप्लिकेशन सबमिट करा. थँक्यू.